राज्य सरकारनं 34 रुपयाचा दर जाहीर केला. सर्व दूध संघांनी परिपत्रक काढताना 3, 5, 8, 5 फॅटला 34 रुपये काढलं, पण रिव्हर्स फॅट जो आहे 3, 4 फॅट लागली, 8, 4 एशनएफ लागला, तर रिव्हर्स मात्र 1 रुपयाचा ठेवलेला आहे. म्हणजे 1 रुपयानं त्याला कमी दर मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळं राज्यातल्या दूध उत्पादकांचा 20 ते 25 कोटीचा तोटा दर महिन्याला होणार आहे. त्यामुळं राज्यातला दूध उत्पादक आता संतप्त झालेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे. फक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच दूध उत्पादकाला न्याय मिळाला, बाकी जिल्ह्यांच्यामध्ये न्याय मिळाला नाही. प्रायव्हेट दूध संघ हे धनदांडग्यांचे आहेत आणि त्यातले काही मंडळी सरकारमध्ये बसलेली आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं सरकारनं गांभीर्यानं याचा विचार करावा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा. अन्यथा राज्यातल्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे उभा राहू. विखे पाटील साहेबांनी लगेच चौकशीचे आदेश दिलेले आहेत, निश्चितपणानं आम्ही कारवाई करू. ते 34 रुपयाच्या दरावरती मंत्री महोदय ठाम आहेत, परंतु माजलेले हे दूध संघाचे मालक जे आहेत ते पांढऱ्या दुधातले काळे बोके आहेत, ह्यांना ठेचूनच काढावं लागेल ही मागणी आम्ही मंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे.